नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. आज आपण बघणार आहे मूग डोसा साहित्य काय ते बघूया. इथं दोन वाटी मूग भिजत टाकले होते ते घेतलेले आहेत. आलं लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मूग हे चांगले धुवून घेतलेले आहेत उपसून. तर आता ते मिक्सरच्या भांड्यात मी घेत आहे डायरेक्ट आणि त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची घालायची आहे. आपल्या चवीनुसार मिरच्या आपण कमी जास्त करू शकतो. थोडंसं पाणी घालून हे दोन वेळा मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि वाटतानाच त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण घालायचं आहे. आलं घातलं नसलं तरी पण चालेल, पण मिरची आणि लसूण घालायची आहे. आता सगळं वाटून झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. मीठ घालून हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोसा आपण जो तांदळाचा काढतो त्याप्रमाणे ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. तव्याला एका तूप लावलेलं आहे, तवा चांगला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये एक पळी घातलेली आहे डोसा आणि चांगलं गोल फिरवून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित डोशाप्रमाणेच मस्त तयार होतो आहे हा. झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. मी हे दोन्ही साईडून भाजत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक साईडून भाजू शकता. अशा पद्धतीने हे सगळे डोसे मी तयार करून घेत आहे आणि गरमागरम हे प्लेटमध्ये आता सर्व करूया. दोन डोसे घातलेले आहेत आणि इडली चटणीसोबत जी आपण चटणी करतो त्या चटणीसोबत हे आपण सर्व करायचे सगळ्यांसाठी. आणि लहान मुलं पण हे आवडीनं खातात आणि पौष्टिक पण आहे हा डोसा आणि पटकन होतो आहे. तर तुम्ही करून बघा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.